नमस्कार माय माऊली मराठी समाचारमध्ये आपले स्वागत आहे हे समजले आहे की सौदेचे सार काही पैसे देणे आणि वेगळे करणे नव्हते मात्र शनिवारी जेव्हा पोलिसांनी या जोडप्याला स्टेशनवर बोलावले तेव्हा राहुलने कीटकनाशक प्यायले आणि स्टेशनसमोरच आत्महत्या केली दरम्यान मृत्याची आई मंदाबाईने तक्रार दिली की तिच्या मुलाने छळ सहन न झाल्याने आत्महत्या केली आहे जयनत पी एस सी एसचे अध्यक्ष बालुरी गोवर्धन रेड्डी म्हणाले की या महिन्याच्या एकवीस तारखेला आदिलाबादमध्ये नासीड कंपनीच्या एकशे एक किंग जातीच्या कापसाचे बियाणे लावून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल ते म्हणाले की दोन हजार सतरामध्ये पराभूत झालेल्या दोनशे नव्वद शेतकऱ्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती आणि न्यायालयाने त्यांना अठरा हजार रुपये प्रति एकर दराने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते उर्वरित तीन हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ग्राहक न्यायालयाच्या निकालाच्या आधारे उच्च न्यायालयात निवेदन याचिका दाखल केली जाईल असे ते म्हणाले त्यामुळे त्यांनी सर्व बाधित शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेली बिले घेण्यास आणि आर अँड बी गेस्ट हाऊसमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले या बैठकीला जैनत खासदार मरीशेट्टी गोवर्धन मंडळ रथू समितीचे अध्यक्ष लिंगरेड्डी करुणाकर పరమేశ్వర్ परमेश्वर भोजना आणि पोतन्ना येथील अनेक शेतकरी उपस्थित होते ఒక్కొక్క రైతు ఎవరైతే నష్టపోయారో ఆ రైతుకు మరి పద్దెనిమిది వేల రూపాయలు ఒక ఎకరానికి అంటే ఆ రోజు జిల్లా యొక్క యావరేజ్ ఐదున్నర తీసుకోవడం జరిగింది రెండు కుంటాలు పండినట్టుగా మూడున్నర కుంటాల నుంచి నాలుగు కుంటాలు మనకు లాస్ అయినందు జిల్లా వైద్యకీయ అధికారి డాక్టర్ నరేంద్ర రాఠోడ్ యాన్ని అఠరా వర్షావరీ సర్వన్నా కరోనా లసీకరణ కరణ్యాచా సలహా దిలా शनिवारी गदिगुढा गावात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाला एम पी पी आडे चंद्रकला राजू उपाध्यक्ष योगेश जे डी पी टी सी गंगूबाई सोमू जुजनांक भीमराव मडावी जागेराव एम पी डी ओ रामेश्वर एम पी ओ साईप्रसाद पंचायत सचिव सरपंच डॉक्टर पवन कुमार आणि एम पी टी सी उपस्थित होते करीमनगर जिल्ह्यात नवीन कापसाची खरेदी सुरू झाली शेतकऱ्यांनी जिमीकुंटा कापूस बाजारात नवीन कापूस आणल्याने व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल कापसाची सहा हजार एकशे एकवीस रुपयांची बोली लावली सचिव रेड्डी नायक म्हणाले की शनिवार आणि रविवार बाजार बंद राहील आणि सोमवारी पुन्हा खरेदी केली जाईल मंडळ भाजपा अध्यक्ष मुरलीधर ठाकरे यांनी शनिवारी भाजपचे चाहते आणि कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले ज्यांनी मतदारसंघातून मोठ्या संख्येने भारतीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला हजेरी लावली होती यावेळी भाजप नेते मोरेश्वर गणेश बुनगिरवार आणि दत्तानिकम उपस्थित होते रविवारी आदिलाबादमध्ये गणेश विसर्जनादरम्यान भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला आमदार जोगू यांनी अधिकाऱ्यांना दिला शनिवारी आमदारांनी पेणगंगा नदी परिसराला भेट दिली जिथे विसर्जन होईल अधिकाऱ्यांसह एकत्र तपासणी केली ते म्हणाले की महापालिका क्षेत्रात वीस लाख रुपयांचे काम पूर्ण झाले आहे आणि कुठेही रस्त्यांवर खड्डे न करता पालिका अधिकाऱ्यांसोबत कारवाई करण्यात आली आहे आदिलाबाद जिल्ह्यातील नेराडिगोंडा झोनमधील वानखिडी गावाजवळ आर टी सी बस मोटरसायकलला धडकल्याने निर्मल गोपालपेठमधील दोन जण ठार झाले